नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वर्तमान नोकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो SRPF रिक्रुटमेंट 2022 या भरतीबाबत होणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे SRPF भरती निघाली आहे. मित्रांनो, त्याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे. मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेणार अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी या चॅनलवर. मित्रांनो, चला तर मग थोडाही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, समाजदेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे. आपण आता हे सविस्तर माहिती यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळ सेवा भरती 2021-22. मित्रांनो, समाजदेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे यांचे आस्थापनेवर वर्ग 4 गट ड ची रिक्तपदे भरण्याकरिता सरळ सेवा भरती आयोजित करण्यात येत असून, भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधीन राहून ऑफलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहे. मित्रांनो, तर पदक्रमांक 1 आहे मित्रांनो भोजन सेवक, यांच्यासाठी तुम्हाला 8 जागा आहे. मित्रांनो, आणि पदक्रमांक 2 येते मित्रांनो सफाईगार, यांच्या 3 जागा आहे. मित्रांनो, बल गट क्रमांक 1 पुणेसाठी. ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघूया टीप जर बघितली मित्रांनो, तर वर दर्शवलेली पदे व आरक्षण यात बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार हे सक्षम प्राधिकाऱ्यास म्हणजेच घटक प्रमुखास राहतील. त्याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा करण्याचा हक्क राहणार नाही. मित्रांनो, वेतन श्रेणी व शैक्षणिक अर्हता बघूया आपण. पदाचे नाव भोजन सेवक आणि सफाईगार. वेतन श्रेणी जर बघितली तर 15,000 रुपये ते 47,600 रुपयापर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी आहे. मित्रांनो, शैक्षणिक अर्हता जर बघितली तर ज्याला शासनाने किंवा इतर प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली शाळेतून इयत्ता 7वीमधून बढती दिलेली आहे, म्हणजेच 7वी पास असणं गरजेचं आवश्यक आहे. मित्रांनो, या भरतीसाठी आवेदन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बघूया. मित्रांनो, जाहिरातीत नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या भोजनसेवक व सफाईगार या पदाकरिता ऑफलाईन आवेदन अर्ज खाली दिलेल्या विहित दिनांकांच्या मुदतीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकतात. मित्रांनो, आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे मित्रांनो 3/1/2022, वेळ 10 ते 5 वाजेपर्यंत. मित्रांनो, आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20/1/2022 या तारखेपर्यंत असणार आहे. मित्रांनो, 10 सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. उमेदवारांना वर्ग 4 भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतची माहिती रूपरेखा म्हणजेच मित्रांनो त्यांचं संकेतस्थळ ऑफिशियल वेबसाईट यांच्यावर तुम्हाला माहिती मिळून जाईल. मित्रांनो, आवेदन अर्ज सादर करण्याची पद्धत भोजनसेवक व सफाईगार या पदाकरिता ऑनलाईन आवेदन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार नसल्याने उमेदवार यांनी ऑफलाईन आवेदन अर्ज दिनांक 3/1/2022 ते दिनांक 20/1/2022 पर्यंत दररोज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत समाजदेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे येथील पोलीस कल्याण कार्यालय येथे राहतील. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला थेट तिथं पत्त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत अर्जाकरिता कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. मित्रांनो, उमेदवारांनी आवेदन अर्ज बिनचूक परिपूर्ण भरून समाजदेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे या कार्यालयातील आवक जावक शाखेत दिनांक 20/1/2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतील. मित्रांनो, अशा बेताने आणून द्यावेत. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला थेट तिथं पत्त्यावर जावं लागेल. मित्रांनो, आणि तुमचा अर्ज तिथं सादर करावा लागणार आहे. मित्रांनो, टीप बघूया मित्रांनो आपण. आवेदन अर्ज प्राप्त करून घेण्याकरिता चेक किंवा रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मित्रांनो, अर्जासोबत आकारण्याचा शुल्काबाबत डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. मित्रांनो, पोस्टल ऑर्डर खुला वर्ग याच्यासाठी 300 रुपये फी आहे. मित्रांनो, राखीव वर्ग यांच्यासाठी 150 रुपये फी आहे. मित्रांनो, वयोमर्यादा जर बघितली तर भोजनसेवक या पदासाठी दिनांक 20/1/2022 रोजी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 38 वर्षेपर्यंत असावे. मित्रांनो, मागासवर्गीयकरिता 43 वर्षे आहे. मित्रांनो, सफाईगारसाठी दिनांक 20/1/2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षेपर्यंत असावे. मित्रांनो, मागासवर्गीयांकरिता 43 वर्षे आहे. मित्रांनो, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता भोजनसेवक आणि सफाईगार या दोन्ही पदांसाठी फक्त 7वी पास असणं गरजेचं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण यातले मेन मुद्दे घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर सविस्तर नोटिफिकेशन वाचायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईन. मित्रांनो, तिथून तुम्ही सविस्तर नोटिफिकेशन वाचू शकता. मित्रांनो,
तर इथं व्यावसायिक चाचणीबाबत आपण बघूया तर पदनाम सफाईगार व भोजनसेवक. परीक्षा मित्रांनो 100 मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. मित्रांनो आवश्यक कागदपत्रे बघूया. मित्रांनो आपण पदाकरिता धारण करत असलेले विहित अर्हताची व त्यावरील शैक्षणिक गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील वास्तव्याचा उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिल सर्टिफिकेट आवश्यक राहील. मित्रांनो जातीचे वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS असल्याबाबतचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय अथवा अन्य प्रकारच्या नोकरीत असलेल्या उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नहारक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो सर्व आवश्यक कागदपत्रे ही दिनांक 20/1/2022 निर्गमित केलेले असावे. मित्रांनो उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, व्यावसायिक चाचणीसाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. मित्रांनो त्याकरिता कोणत्याही प्रकारचा दैनिक प्रवास भत्ता देय राहणार नाही. मित्रांनो कागदपत्र पडताळणी व व्यावसायिक चाचणीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्र प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मित्रांनो मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सोबत न आणल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. मित्रांनो म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट आहे, आवश्यक कागदपत्र आहे, ते तुम्हाला सोबत द्यावे लागणार आहे. मित्रांनो समांतर आरक्षण जर बघितलं तर महिला आरक्षण पदाचे नाव आहे. मित्रांनो महिला आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त पदांचे 30% आरक्षण हे महिला उमेदवारांसाठी लागू राहील. मित्रांनो ज्या पदासाठी महिला उमेदवार उपलब्ध होणार नाहीत त्या पदावर पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येईल. मित्रांनो म्हणजेच ज्या ठिकाणी महिला आली नाही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पुरुष उमेदवाराची निवड करण्यात येईल. मित्रांनो खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना सक्षम अधिकाराच्या 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये प्रभावी असलेले नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र बंधनकारक राहील. मित्रांनो महत्त्वाची सूचना बघूया. अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेले मागासवर्गीय उमेदवार यांनी नियुक्ती आदेश निर्गमित केलेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मित्रांनो परीक्षा केंद्र जर बघितलं आपण तर स्टेडियम खेळाचे मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे. परीक्षेचे दिनांक 24/1/2022 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहे. मित्रांनो 24/1/2022 रोजी तुम्हाला सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला तिथं उपस्थित राहणे गरजेचे राहील. मित्रांनो टीप बघूया आपण. उमेदवारांनी परीक्षेला येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह हजर राहणे आवश्यक राहील. मित्रांनो कार्यालयाचा पत्ता समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे. त्यांचा दूरध्वनी क्रमांक इथं दिलेला आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि त्यांची ईमेल आहे. मित्रांनो तर अशा प्रकारची ही नोटिफिकेशन होती. मित्रांनो पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे यांचे. मित्रांनो आणखी तुम्हाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल मित्रांनो त्यांची ऑफिशियल वेबसाईट आणि नोटिफिकेशन यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती काढू शकता. मित्रांनो आणि या भरतीसाठी फॉर्म कसा भरायचा मी हा व्हिडिओ मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अपलोड करेल. मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या. मित्रांनो फॉर्म कसा भरायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नक्की एक लाईक करा. मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.